आणि बातमी आहे धक्कादायक बातमी आहे मुंबईमधून. अंधेरीच्या सी ब्रिज हॉटेलमध्ये एका मॉडेलचा मृतदेह सापडलेला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या आहे हा पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. मॉडेल आकांक्षा मोहनच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ते सुद्धा अजूनही कळलेलं नाही आहे. अत्यंत धक्कादायक बातमी आहे मुंबईच्या अंधेरीमधून. अंधेरी परिसरामधल्या सी ब्रिज हॉटेलमध्ये या महिलेचा या मॉडेलचा मृतदेह सापडलेला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलीस सध्या तपास घेत आहेत. या मॉडेलचं नाव आकांक्षा मोहन आहे. हिच्या मृत्यूचं नेमकं कारण आहे हत्या झाली आहे की आत्महत्या केलेली आहे हे अजूनही कळलेलं नाही आहे. पोलीस या संदर्भातला अधिक तपास घेत आहेत. मुंबईच्या अंधेरीमधल्या सी ब्रिज हॉटेलमध्ये या मॉडेलचा मृतदेह सापडलेला आहे. अंधेरी परिसरातून ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अंधेरीच्या सी ब्रिज हॉटेलमध्ये या मॉडेलचा मृतदेह सापडलेला आहे. हॉटेलच्या खोलीमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह सापडल्याचं कळतंय. सत्यम सिंग आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सत्यम. नक्कीच अमोल, परवा दुपारी आहे वर्सोवा पोलिसांनी एक कॉल मिळाला होता ज्यामध्ये वर्सोवा परिसरामध्ये चार बंगला या ठिकाणी सी ब्रिज हॉटेलमध्ये एक डेड बॉडी मिळाली असे कॉल होता. मात्र घटनेवर आहे तो वर्सोवा पोलिसांनी गेल्यानंतर कळाली की ती मॉडेल आहे त्या महिलाचा मृतदेह. काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्यांनी हॉटेल बुक केले होते, हॉटेलमध्ये राहायला आले होते. मात्र त्या हॉटेलमध्ये तिच्या डेड बॉडी आहेत व त्या मिळाल्यामुळे आहेत त्या परिसरामध्ये खळबळ माजली आहे. सध्या आहे वर्सोवा पोलिसांनी बॉडी आपल्या ताब्यात घेऊन आहे पीएम सेंटरसाठी कुपर रुग्णालयामध्ये बॉडी पाठवली. मात्र मॉडेल आहेत या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली आहे की आत्महत्या आहे या अँगलने वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आहेत ते अधिक तपास करत आहेत. अमोल सत्यम धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर हॉटेलमध्ये हॉटेलच्या खोलीमध्ये पंख्याला लटकलेला मृतदेह सापडलेला होता. घटनास्थळी सुसाईड नोट सुद्धा सापडलेली आहे असं कळत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.